शिवकालात डोंगरी किल्ल्यांना अनन्यसाधारण असे महत्व होते। या डोंगरी किल्ल्यावरून त्या परिसरातील चारही दिशांना टिहाळणी चालू असे, त्यामुळे स्वसैन्यांच्या आणि परकीय सैन्यांच्या हालचाली लक्षात येत। 5-10 मैलावरती म्हणजे जवळजवळ असलेल्या या किल्ल्यांवरून मराठ्यांना टिहाळणी करणे व शेजारच्या गडावरती आवश्यक ती बातमी कळवणे सोयीचे जात असे। टिहाळणीप्रमाणेच घाट मार्गावरती वचक ठेवण्याकरता किल्ल्यांची निर्मिती केली जात असे। असाच सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर सवस्नी घाट, नांदन घाट व नाळेचा घाट या 3 प्रमुख घाटांवरती नजर ठेवून घनगड उभा आहे आणि याच किल्ल्याची मी तुम्हाला आज सफर घडून आणणार आहे। सुप्रभात मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। सो मंडळी, मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोर बारस मावळमधील घनगड। घनगड हा कोर बारस मावळमधील म्हणजेच मुळशीमधील एक किल्ला आहे। सो मंडळी, घनगडला मी भरपूर वेळा गेलेलो आहे परंतु व्हिडिओ कधी बनवलेला नाही आहे। सो मंडळी, आता वाजलेत 11 आणि मी आता आहे आंबिवलीकडे जाणाऱ्या रोडकडे। पाठीमागे बघू शकता की किती चकाचक आणि सुंदर असं रोड आहे। दुतर्फी झाडे आहेत आणि त्याच्यामध्ये आज संडे, त्याच्यामुळे वातावरण सुद्धा खूप सुंदर आहे। त्याच्यामुळे चला आता आपण विलंब न करता घनगडाकडे निघूया। घनगड हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे। हा किल्ला मुंबईपासून 120 किलोमीटर तर पुण्याहून 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तुम्हाला जर एसटीने घनगडास भेट द्यायची असेल तर लोणावळा एसटी स्टँड वरून सुटणारी भांबर्डे गावची बस पकडायची। लोणावळा ते घनगड हे अंतर 35 किलोमीटरचे आहे। लोणावळ्यावरून घनगडाकडे जाताना आपल्याला कोरीगडही लागतो। समोर दिसणारा हा किल्ला कोरीगड आहे आणि लवकरच याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल। सो मंडळी, आता आपण उभे आहोत भांबर्डे फाट्याजवळ। ज्यावेळेस घनगडाकडे जाताना आपल्याला हा भांबर्डे फाट्याकडे जाणारा बोर्ड लागतो। सो मंडळी, ज्यावेळेस तुम्ही लोणावळ्याकडनं येसाल ना, त्यावेळेस लोणावळा, भुसी डॅम, आयनस शिवाजी आणि कोराईगडेकडे जाणाऱ्या रोडकडनं यायचं तुम्हाला। आणि कोराईगडच्या पायथ्याला असणाऱ्या या पेशापूर गावाच्या पुढेच हा भांबर्डे फाटा लागतो। म्हणजेच तुम्हाला उजवीकडनं वळून भांबर्डे फाट्याकडे जाऊन आणि मग घनगडला जायचं आहे। तो तुम्हाला मी रोड दाखवतो। पाठीमागं समोर तुम्ही बघू शकता की हा जो रोड आहे तो लोणावळ्याकडनं येतो आणि तुम्हाला उजवीकडनं वळून हाय रोडने सरळ तुम्हाला जायचं आहे घनगडाकडे। पण तुम्ही जर या सरळ रोडने जर गेले तर तुम्ही सरळ आंबिवलीकडे जासाल। त्याच्यामुळे न चुकता तुम्ही उजव्याकडे, उजव्या हाताला वळून तुम्ही सरळ घनगडाकडे जायचं तुम्हाला। मुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे, यालाच कोर बारस मावळ म्हणतात। याच मावळात येणारा हा घनगड आहे। सो मंडळी, मी आता उभा आहे सालतर या गावामध्ये। सालतर या गावापासून पण 2 रोड फुटतात, तर तुम्हाला मी नक्की कुठल्या रोडने आपल्याला घनगडाकडे जायचं आहे हे तुम्हाला मी दाखवतो। तर तुम्ही बघू शकता की इकडनं आपण आलेलो लोणाळ्या साईडने रोडने आणि आता आपण सालतरमध्ये उभे आहोत। आणि इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता की इथं बोर्ड लिहिलेला आहे। तर या बोर्डकडे लिहिलेलं आहे इकडे समोर तिसकरी, जांभूळकरवाडी आणि बारपे। आणि या साईडला लिहिलेलं आहे तेलबेला, बांबर्डे आणि अडगाव। पण आपल्याला तिसकरी या रोडने जायचं नाही, कारण हा लांबचा रोड पडतो। आपल्याला तेलबेला ह्या रोडने सरळ जाऊन बांबर्डेकडे जायचंय। बांबर्डे गावातून घनगडाच्या पायथ्याच्या एकोली गावापर्यंत जाण्यासाठी हा कच्चा रोड आहे आणि जर आपल्यापाशी गाडी असेल तर तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं लागू शकतात। सो मंडळी, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत घनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या एकोली या गावामध्ये। एकोली या गावापासून थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला असा हा गेट लागतो। या गेटच्या आतमधनं एक पायवाट जाते, या पायवाटाने आपल्याला घनगडाकडे निघायचंय। तर चला तर मग आता आपण घनगडाकडे जाऊया। तर
मंडळी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत घनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गणेशो महादेव मंदिराजवळ. सो मंडळी आता आपण महादेव मंदिराच्या आतमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया आणि त्याच्या बाजूलाच एक वीरग स्मारक आहे ते देखील आपण बघूया. आता आपण उभे आहोत महादेव मंदिराच्या जवळ असणाऱ्या वीरगळी स्मारकाजवळ. वीरगळ म्हणजे काय तर एखाद्या वीराने आपल्या देशासाठी स्वराज्यासाठी किंवा गावासाठी युद्धामध्ये वीरगती पत्करल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ अशा वीरगळी उभारल्या जातात. आता वीरगळी अनेक प्रकारच्या असतात, काही शेतशिळा असतात तर काही वीरगळी असतात, त्यांचे वाचन देखील वेगवेगळ्या पद्धतीचं असतं आणि त्यांचं माहिती सांगणारा असा सुंदर असा बोर्ड इथं लिहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही ज्या काही वेळेस गडावरती असाल त्यावेळेस नक्कीच हा बोर्ड वाचा, तुम्हाला वीरगळीबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल. सो मंडळी महादेव मंदिराच्या पुढे आल्यानंतर आपल्याला ही छोटी दोन मंदिरं लागतात, हृदय आणि मागच्या बाजूला एक मंदिर आहे. ही मंदिर नक्की कुठल्या देवांचे हे आपल्याला माहिती नाही आहे, पण या मंदिराच्या वरती लिहिलेलं आहे की वेताळ प्रसन्न. शक्यतो करून हे वेताळेश्वर देवाचं मंदिर असावं. जर तुम्हाला कोणाला याच्याबद्दल माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे गणगडाभोवती भरपूर प्रमाणात जंगलं आहेत आणि या जंगलामध्ये भरपूर प्रमाणात झाडे आहेत आणि या झाडेतून जाणाऱ्या पायवाटाने आपण गणगडाकडे चाललेलो आहोत. तर मंडळी थोडा वेळ चालल्यानंतर उजव्या हाताला असणाऱ्या आपण या गारजाई देवी मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. मंदिराजवळ येऊन पोहोचल्यानंतर या प्रांगणामध्ये आपल्याला दोन अशा भल्या मोठ्या दीपमाळा दिसतात आणि पाठीमागे जे आहे ते गारजाई देवीचं मंदिर आहे आणि या इथे वाचण्याजोगे एक शिलालेख सुद्धा आहे. वाघावरती रूढ झालेली हातामध्ये भाला तलवार आदि शस्त्र घेऊन अशी सुंदर अशी मूर्ती या मंदिरामध्ये आहे. चला तर मग आता आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. शपथ ते पाठीमागे बघू शकता की केवढं मोठं झाड हे पडलेलं दिसतंय. मला वाटतं की 2-3 वर्षापूर्वी जे वादळ आलं होतं ना त्या वादळामध्ये हे उदमरून झाड पडलेलं आहे. सो बघू शकता की किती मोठं वादळ हे आलं असेल त्यावेळी. तर मंडळी इथनं चालू झालेलं आहे दगडींचा पायरी मार्ग. सो मंडळी या पायरींनी आता आपल्यावरती गडाच्या माथ्यावरती जायचं आहे. तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत घनगडाच्या बुंध्यामध्ये असणाऱ्या या मारखिंडीजवळ. आता या खिंडीजवळ येताच आपल्याला पाठीमागे बघू शकता की इथं असं माहिती फडकलेलं आहे की मारखिंड आणि ह्या बाजूला एक शौचालय होतं ते आता तुटलेलं आहे. तर अशा प्रत्येक गडावरती जर असं शौचालय जर उभं केलं ना तर खरंच खूप भारी होईल, कारण शौचालयासाठी भरपूर प्रॉब्लेम होत असतो गडावरती भटकंती करणाऱ्या लोकांना. पाठीमागे बघू शकता की हा दगड, या दगडावरती भरपूर लोक फोटो काढत असतात, व्हिडिओ काढत असतात. तो ह्या खिंडीमधला हा दगड आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही कोकणातला प्रदेश आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता गडाचा पहिला प्रवेशद्वार.
फायनली मंडळी आता आपण येऊन पोचलेलो आहोत घनगडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ. या प्रवेशद्वाराचा माथ्याचा भाग जरी नसला तरी बाजूचे दोन बुरुज आणि या बुरुजांमधून जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात. आता आपण येऊन पोचलेलो आहोत गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या या गुहाजवळ. सर, आतमध्ये आता जाऊन बघूया आपण की या गुहेमध्ये नक्की काय आहे. या गुहेमध्ये जेमतेम 20 ते 25 जण राहू शकतात एवढी जागा आहे. ज्यावेळेस तुम्हाला राहण्याची सोय नसेल गाड्यावरती त्यावेळेस तुम्ही इथं राहू शकता. चला तर मग आता आपण गुहा बघून घेऊया. मावळाच्या मध्यभागी वसलेल्या या किल्ल्याचा ताबा निजामशाहीकडे तर पुढे आदिलशाहीकडे होता. पुढे घनगडावर शिवशाहीचा अंमल सुरू झाला. पुरंदरच्या तहात हा किल्ला शिवरायांनी मोगलांना दिला, पण इसवी सन 1670 ते 1671 मध्ये परत मराठ्यांनी घनगड स्वराज्यात आणला. आपल्या मागे तुम्ही बघू शकता की गडाच्या काही दगडाचा भाग हा कोसळून खाली पडलाय आणि त्याचा आकार झालाय सेम गुहेसारखा. म्हणजे घनगडावरती जेव्हा तुम्ही केव्हा येसाल ना त्यावेळेस मुख्य आकर्षणाची वास्तू जी असेल ना तर ती ही आहे. म्हणजे भला मोठा एक दगड गडाला चिटकून होता, तो कालांतराने खाली कोसळून एक गुहेसारखा आकार त्याला निर्माण झालेला आहे. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत हा गड शंकरजी नारायण सचिवांच्या ताब्यात होता. पुढे 1713 मध्ये कान्होजी आंग्रेंनी आसपासच्या किल्ल्यांबरोबर घनगडावरही आंग्रेंचा ताबा आणला. पेशवाईत गडाचा वापर तुरुंगासारखा करण्यात येई. पानिपत गाजवणाऱ्या भाऊसाहेबांच्या तोतयास याच किल्ल्यावर डांबून ठेवण्यात आले होते. शेवटी 17 मार्च 1818 रोजी कर्नल पाथेरांने हा गड इंग्रजांच्या अंमलाखाली आणला. गुहे बसत थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला गुहेमध्ये बसवलेली वाघजे देवीची मूर्ती पाहायला मिळते. सो आता आपण वरती जाऊन वाघजे देवीची मूर्ती पाहून घेऊया. वाघजे देवीचं दर्शन घेतल्यानंतर उजव्या हाताला एक रोड जातो. म्हणजे बाजूला तुम्ही बघू शकता एक कातळ भिंत आणि खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता दरी, आणि ह्यांच्यामधनं एक वाट जाते ती पाण्याच्या टाक्याच्या कडे. ज्यावेळेस तुम्ही घनगड बघत असता, घनगड बघत असताना काही लोक हे टाक्या बघायचे विसरून जात असतात आणि याच टाक्या मी तुम्हाला आता दाखवतोय. सो मंडळी, आता आपण येऊन पोचलेलो आहोत त्या पाण्याच्या टाक्याच्या जवळ. पाठीमागे बघू शकता ही पाण्याची टाकी आहे, इथलं पाणी पिण्यायोग्य आहे. ज्यावेळेस तुम्ही या पाण्याच्या टाक्याकडे येसाल त्यावेळेस ही अवघड वाट आहे, कारण एका बाजूला आपल्याला कडा आहे, एका बाजूला दरी आहे आणि मध्ये मध्ये धरण्यासाठी आपल्याला रोप लावलेले आहे. त्यांचा आधार घेत आपल्याला या पाण्याच्या टाक्याच्या जवळ यायचं आहे, परंतु पूर्ण सावधगिरी आणि स्वतःला सांभाळून आपल्याला ह्या ठिकाणी यायचं आहे. Thank you.
वाघजदेवीचं मंदिर, काही गुहा आणि पाण्याच्या टाक्या बघून झाल्यानंतर आपण येऊन पोचतो या लोखंडी पायऱ्यांच्या जवळ. आता या पायऱ्या चढून आपल्याला गडाच्या माथ्यावरती जायचं आहे. परंतु पूर्वीच्या काळी या माथ्यावरती जाण्यासाठी इथं पायऱ्या होत्या. ज्यावेळेस हा गड इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला त्यावेळेस इंग्रजांनी गडांच्या पायऱ्या या उद्ध्वस्त करून टाकल्या आणि त्याच्यामुळे आता चढण्यासाठी आपल्याला इथं शिडी बसवलेली आहे. आता आपण येऊन पोचलेलो आहोत शिडीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या या पाण्याच्या टाक्याजवळ. हे पाण्याचं टाके पिण्यायोग्य आहे. आता आपण इथं पाणी भरूया, पाणी पिऊन मग गडाच्या माथ्यावरती निघून जाऊया. शिडीची वाट वरती चढून आल्यानंतर घनगडाच्या पोटामध्ये आपल्याला एका पाठोपाठ एक असं 6 पाण्याचे टाके पाहायला मिळतात. आता आपण येऊन पोचलेलो आहोत गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ. पाठीमागे तुम्ही बघू शकता की हा दरवाजा जवळजवळ नष्ट झालेला आहे. पाठीमागच्या ह्या जाणाऱ्या पायऱ्यांनी आपण माथ्यावरती जाऊया आणि गड्यावरती माथ्यावरती काय काय वास्तू शिल्लक आहेत ते आता आपण बघूयात. दुसऱ्या प्रवेशद्वार वरती चढून आल्यानंतर आपण येऊन पोचतो ह्या बुरुजाजवळ आणि या बुरुजाजवळ येऊन पोचल्यानंतर आपल्याला इथं सुंदर असा एक माहिती फलक आलेला दिसतो आणि या फलकावरती लिहिलेलं आहे की बुरुजाचे दगड निखळण्याची शक्यता आहे, तरी कोणीही बुरुजावरती चढू नका. काय करतो मंडळी, आपण ज्यावरती गाड्यावरती येतो ना फोटो काढण्याच्या नादामध्ये आणि व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये आपण या बुरुजांवरती चढत असतो. तुम्ही पाठीमागे बघू शकता की हे दगड निसटण्याच्या स्वरूपात आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फोटो काढण्यासाठी या बुरुजावरती चढसाल आणि एखाद्या वेळेस हा दगड जर निसटला तर तुम्ही खाली पडू शकता, तुमचा अपघात होऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो. म्हणून सुंदर असा इथं बोर्ड ज्यांनी कोणी लावला असेल ना त्यांना माझा आहे ना सॅल्यूट मित्रांनो. कारण प्रत्येक गाड्यावरती असे फलक जर लावले तर खरंच ट्रेकर मंडळींना किंवा नवीन भाटक्यांसाठी हे माहिती फलक खूप कामाचे येऊ शकतात. तुम्ही बघू शकता की हे जे दगड आहेत, आता इथं पण बघू शकता तुम्ही की इथं पण काही स्वरूपात दगडी असणार आहेत. कालांतराने काळाच्या
भोगामध्ये हे दगड निसटले असणार आहेत. आणि या बुरुजाचं जर आपण खाली बघितलं तर जागोजागी आपल्याला जंगा दिसतात, म्हणजेच तोफांचा किंवा बंदुकीचा मारा करण्यासाठी या जंगांचा उपयोग त्या काळामध्ये केला जात असे. आता आपण येऊन पोचलो तो माथ्यावरती असणाऱ्या पाण्याच्या टाक्याच्या जवळ. पाठीमागं तुम्ही पाण्याची टाकी बघू शकता की पूर्ण सुकलेली आहे. मला वाटतं आता सुकलेली असेल, मला वाटते जानेवारीपर्यंत या टाकीमध्ये पाणी असेल, म्हणजे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी असेल आणि ते पाणी पिण्यायोग्य सुद्धा असेल. सो आता आपण पुढे जाऊन बघूया अजून काय काय वस्तू याकड्यावरती आहेत. ह्या गडाच्या माथ्यावरती एका पाठोपाठ एक असं तीन पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. आता ही पाण्याचे टाके जर आपण बघितले ना तर या पाण्याच्या टाक्यामध्ये उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बनवलेल्या आपल्याला दिसतात. पाण्याचे टाके बघून झाल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला मागे काही वाड्यांचे अवशेष बघायला भेटतात. जागोजागे काही आपल्या दगडी अवशेष सुद्धा पाहायला मिळतात. आता ही पाठीमागे तुम्ही बघू शकता ही वास्तूची काही भिंत शाबूत आहे, त्यातलं छप्पर उडालेलं आहे आणि खाली चौथेर देखील शाबूत आहे. ही गणगडावरील वाड्याचे अवशेष असणारी ही वास्तू आहे. तर मंडळी आता आपण येऊन पोचलेलो आहोत माथ्यावरती असणाऱ्या या ध्वज स्तंभाजवळ. पाठीमागे बघू शकता की आपला भगवा ध्वज किती डौलाने फडकत आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता की या माथ्यावरती कितीतरी प्रमाणात आपल्याला पडक्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या साईडला देखील वाड्यांचे अवशेष आपल्याला दिसतात आणि पाठीमागं या साईडला देखील वाड्यांचे काही अवशेष दिसतात आणि त्या बाजूला सुद्धा वाड्यांचे काही अवशेष आहेत, ते देखील आपण बघूयात. समोर सुद्धा तुम्ही बघू शकता की हिथं देखील आपल्याला काही वाड्यांचे अवशेष दिसतात. या साईडला आणि ह्या साईडला देखील वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये गणगडावरती वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. मंडळी घनगडाच्या माथ्यावरून येणार आपल्याला अनेक किल्ले दिसत असतात. पाठीमागे तुम्ही बघू शकता की तेलबलाचा किल्ला सुद्धा आपल्याला दिसतोय, पाठीमागं सुधागड दिसतोय आणि जर आपण नीट निरीक्षण केलं तर सुधागडच्या बॅक साईडला आपल्याला सरसगड सुद्धा दिसतो आणि या घनगडावरनं अनेक घाट मार्ग सुद्धा देखील आपल्याला दिसतात, म्हणजे सवासनी घाट, वागजे देवीचा घाट, नांदन घाट, तसेच भोरप्याची नाळ हा सुद्धा एक घाटच आहे. या घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या घनगडाची निर्मिती केली होती. मंडळी आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ना तो घनगडावरील आपण बघू शकतो की केवढा मोठा बुरुज आहे आणि या बुरुजावरती किती मोठ्या प्रमाणात आपल्याला खिडक्या आणि जंग्या पाहायला मिळतात. तुम्हाला मी दाखवतो. तर मंडळी दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या बाजूला इथं काहीतरी वास्तू आहे. मला तर वाटतं चोर दरवाजा असू शकतो, फक्त आपण अंदाज लावू शकतो. तुम्हाला जर या जागेबद्दल काय माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण ही जागा बघून घेऊया. सो मंडळी काहीतरी गुहेसारखे काय माहिती दरवाजा किंवा पाण्याचं टाकं किंवा दारुगोळा साठवण्याचा हौद असू शकतं. नक्की आपल्याला काय ते माहिती नाही आहे, नक्कीच कुणाला माहिती असेल तर याच्याबद्दल मला कमेंट करून सांगा.
तर मंडळी कसा वाटला आज घनगडचा व्हिडिओ? नक्की तुमच्या कमेंटद्वारे सांगा आणि तुमच्या काही सूचना असेल तर त्याही देखील मला कमेंटद्वारे सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशा एका नवीन भटकंतीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.